न्यायालयाच्या पायथ्याशी आणि यावल नगरपालिकेच्या समोर शंभर मीटर अंतरावर अतिप्राचीन अशा बुरुजाची तोडफोड करून शासकीय जागेवर आणि इतर ठिकाणी अनाधिकृतपणे अतिक्रमण करण्यात आले यावल नगरपालिकेत संबंधित शासकीय यंत्रणा आंधळी आहे का यावल शहरातील ऐतिहासिक वास्तूंना नष्ट करण्याच्या कुटील कारस्थांकडं कर। पुरातत्व विभागाचे विविध सामाजिक राजकीय संघटनांचं सा दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संपूर्ण यावल शहरातून केला जातोय यावल शहरात खाटकी वाड्यातून आठवडे बाजारात जाणाऱ्या प्रमुख रस्त्यावरील अतिप्राचीन बरुज सुद्धा अतिक्रमणामुळे अदृश्य झाला या ठिकाणांसह अनेक शासकीय कार्यालयांसमोर रस्त्यांच्या दोन्ही बाजूनं यावल नगर परिषद सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल आणि महसूल कार्यक्षेत्रात काही ठराविक नागरिकांकडून त्या ठिकाणी शासकीय जागांवर ऐतिहासिक अतिप्राचीन वास्तूंजवळ सार्वजनिक शासकीय मालमत्तेची तोडफोड करून अनाधिकृतपणे बेकायदा अतिक्रमण करण्याचा सर्रासपणे बिनधास्तपणे सपाटा सुरू आहे यावल नगरपालिका कार्यक्षेत्रात वाढत असलेल्या अतिक्रमणाकडे यावल नगर, का नगर परिषद प्रभारी अधिकारी म्हणून प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी आपलं लक्ष केंद्रित करून संबंधित सर्व यंत्रणेवर कार्यवाही करावी अशी अपेक्षा यावलकरांनी व्यक्त केली आहे एबी न्यूज मराठी संतोष कोसोदे जळगाव